काँग्रेसभर जे जे पक्ष गेले ना पाठिंबा, अकाली दल वगैरे, त्यांची अवस्था बघा. काँग्रेसची जागा आता बी जे पी झालेली आहे, काँग्रेसची बी जे पी झाली आहे आता. बी जे पीवर मी मंत्री होतो, तिथं देवेंद्र फडणवीसची सभा शिर्डीत चालली, माझी सभा तिथं चालली आहे. आणि मी म्हणायचो भाजप आणि काँग्रेस दोघंही फसवे पक्ष आहेत. मिनिस्टर असताना स्टेटमेंट जुनी उडकून काढा माझी. आय एम नॉट पपेट, आय एम द ओनर ऑफ दॅट पार्टी. पपेट नाही मला बनायचं. काँग्रेस आणि बी जे पी बोथ आर वन साइडर आहेत, ते मोठे पक्ष आहेत. मोठा मासा छोट्या माशाला खातो, आम्हाला ते खातेत, पण आम्हाला तिथं आता सावध येऊन राहावं लागलं. विशेष मी काँग्रेसभर जे जे पक्ष गेले ना पाठिंबा, अकाली दल वगैरे, त्यांची अवस्था बघा. काँग्रेसची जागा आता बी जे पी झालेली आहे, काँग्रेसची बी जे पी झाली आहे आता. डिफरन्स बिटवीन ह्यातला फरक नाही, बोथ आर सेम. पाठीमागे इंदिरा गांधींच्या काळातला काळ काढा, आणीबाणी लागले तेव्हा आमचा जन्म 1968 जन्म आहे माझा. विशेष म्हणजे त्यावेळेस तर आम्हाला माहीत बी नव्हतं, पण त्यावेळेस काँग्रेस काय करत होती, छोट्या पार्ट्यांनाही बी हीच करत होती. तीच अवस्था काँग्रेस बी जे पी करते. पण आपण किती समजलं पाहिजे, दोस्ती ठेवली पाहिजे आलायंची, ती किती ठेवली पाहिजे ती तुम्ही ठरवलं पाहिजे. बरोबर, आपण न बोललेलं बोललं. पक्ष काढताना एखादं मंडळ काढणं सोपं असतं, पण पक्ष काढणं अवघड असतं. पक्ष काढणाऱ्याच्याच हृदयाला काय वेदना होतात ते त्यालाच माहीत आहेत. म्हणजे बाळणपणीला जी वेदना होती ना, ज्यांचं बाळणपण होत नाही त्यांनी फळ हे करू नये, त्याबद्दल त्या वेदनेशी मी सहमत आहे. मी आता म्हणतो ना ताई, तुम्हाला मी सांगितलं आता 90,000 पोलिंग बूथ आम्ही तयार करतोय, त्यातलं माझं जवळजवळ आत्ता 40-42% काम पूर्ण झालेलं आहे. ज्यावेळेस 90,000 मेळावा आम्ही मुंबईला घेऊ पोलिंग बूथचा, त्या दिवशी आम्ही सांगू. आज आम्ही सर्व 48-48 जागा तयार आहे आमची, 48-48 जागा. आमच्या जिंकून नेत्याला आहे असं म्हणणार नाही आम्ही, पण आमचं आणि काही ठिकाणी आम्ही विजय घेऊ. मी आज तुम्हाला सांगतो, मी स्वतः परभणी, बारामती, माढा आणि मिर्झापूर ह्या 4 मतदारसंघावर मी स्वतः कॉन्सन्ट्रेशन केलं आहे, आणि 4 2 ठिकाणी मला विजय होता येईल. मी डेफिनेटली मी खासदार म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचा असेल.